नमस्कार मित्रांनो, कंबाईन मुख्य परीक्षा म्हटल्यानंतर पेपर वनला जेवढं वेटेज आहे तेवढंच कॉम्पिटेटिव्ह वेटेज आहे पेपर टूमध्येही, कारण पेपर वनमध्ये इंग्लिश मराठीलाच जास्त वेळ देताना दिसतात विद्यार्थी आहे, पण मेरिटमध्ये धक्का बसतो तो पेपर टूचाही. पेपर टूमध्ये धक्का देणारे दोन पार्ट आहेत, एक पार्ट मॅथ रिझनिंग सायन्स आणि करंट, हा एक पार्ट मॅथ रिझनिंग करंट आणि सायन्स हा एक पार्ट हाफ आहे, आणि दुसरा हाफ आहे पॉलिटी इकॉनॉमी ज्योग्राफी, हा दुसरा हाफ आहे जो चॅलेंजेबल आहे. खरं तर जसं पेपर वनमध्ये इंग्लिशच्या तुलनेमध्ये मराठी म्हणजे बोनस मार्क आहेत किंवा अधिक मार्क घेण्याची गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे असं विद्यार्थी पाहतात, अगदी तसंच पेपर टूमध्ये आपण अभ्यास करताना मॅथ रिझनिंग करंट आणि सायन्स या तीन सब्जेक्टच्या तुलनेस बोनस सहजरित्या आणि अगदी शुअर ॲश्युरन्सने मार्क देणाऱ्या घटकांकडं म्हणून आपण पाहू शकतो या तीन विषयाकडं, ज्योग्राफी पॉलिटी आणि इको. हे तीन विषय असे आहेत तुम्हाला कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये जास्त मार्कांचा ॲडव्हान्टेज देऊन जाऊ शकतात आहे, आणि या लेवलवरती या दृष्टिकोनातून आपल्या अभ्यासाचा थेरीज पॉईंट असणंही तेवढंच मोस्ट एक्सपेक्टेड आहे, कारण आपल्याला या विषयावर खूप जास्त मेहनत न करता आपण मार्क घेऊ शकतो हे विसरायला नको आहे. म्हणजे सांगायचा उद्देश आहे, जिथं इझिली कमी वेळामध्ये ॲश्युरन्सने मार्क मिळतात त्याच्याकडे इग्नोर करू नका आहे. जे चॅलेंजेबल आहे ते चॅलेंजेबल आहे, ऑलवेज आहे, पण जिथे अपॉर्च्युनिटी आहे तिथं मात्र मार्क घालवायचे नाहीत. मग आता या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी काय करावं पॉलिटीमध्ये याचा थोडक्यात आणि स्पष्ट ॲनालिसिस. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे मिनिमम 12 ॲव्हरेज 14 किंवा 15 प्रश्न येणार आहेत. आत्ता प्रीमध्ये 15 प्रश्न आले होते पॉलिटीचे. या बेसिसवर समान इक्वल प्रपोर्शन राहील असं म्हणायला हरकत नाही, याचा अर्थ 12 ते 15 प्रश्न पॉलिटीचे राहतील आहे. तर या माध्यमातून आपल्याला याच्यावर काय भर असणं गरजेचं आहे, काय फोकस असावा, तर एक्झॅक्टली सिलॅबस दिलेला आहे आयोगाचा. या सिलॅबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं वर्ड टू वर्ड इम्पॉर्टन्स आहे. आणि आयोगाने सिलॅबस कसं दिलाय पहा, प्रीमध्ये फक्त राज्यशास्त्र शब्द टाकला होता, पण मेन्समध्ये असं नाही, मेन्समध्ये क्लिअर डिफाईन केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं तुलनेने अजून सोपं आहे असं म्हणायला पूर्ण वाव आहे. कसं नेमका करू बघा, एक एक पॉईंट मी सोर्सेसही सांगतोय कशा पद्धतीने कधीपर्यंत कुठून कशा अंदाजानं अभ्यासाचं स्ट्रॅटेजी असावी त्याच्याबद्दलचे बारकावे सगळे मी स्पष्ट करतोय. सिलॅबस पहा, भारतीय संघराज्य व्यवस्था, फेडरल सिस्टम, इंडियन फेडरल सिस्टम. इंडियन फेडरल सिस्टममध्ये काय काय येतं पूर्णपणे, आर्टिकल 52 ते 151 संघ, 152 ते 237 राज्य, संघ आणि राज्य यांची जी व्यवस्था आहे त्याच्या रिलेटेडचे सगळे पॉईंट आले. म्हणजे चॅप्टर नंबर 5 आणि चॅप्टर नंबर 6 जसाच तसा येतो, एक पॉईंट लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटना, आता अजून काय पाहिजे हो सिलॅबसला, काय नमूद आहे आणि काय नमूद नाही असं म्हणण्याचा कोणताच ऑप्शन नाही. शब्द काय टाकला आहे, भारतीय राज्यघटना. तुम्हाला जे वाचायचं आहे ते वाचा आहे. इथं आम्ही कसं म्हणायचं की इथं नागरिकत्व नाही, भाग एक आहे की नाही, या पॉईंट ऑफ व्ह्यूने कोणता सिलॅबसला आहे की नाही असं म्हणायचं ऑप्शनच नाही. भारतीय राज्यघटना कुठून सुरू होते, उद्देशपत्रिकेपासून सुरू होते, आर्टिकल 395 पर्यंत ऑल सिलॅबस आहे. कसं म्हणता येईल की कंबाईनला एवढंच येतं, गटबला एवढंच येतं, गटकला एवढंच येतं, आयोगाने दाखवून दिलेलं आतापर्यंत काय काय येऊ शकतं त्याचा. हा पहिला ठोकताळा शब्द पूर्ण राज्यघटना, एक. दुसरा, स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज, किमान 2 मार्क, ॲव्हरेज 3 ते 4 मार्क, कारण प्रपोर्शन सिलॅबसचा बघितला तर एवढ्यावरच याचं वेटेज असणं मोस्ट एक्सपेक्टेड आहे. कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळ कुठलं आलं, केंद्रातलं पण आलं, राज्यातलं पण आलं. न्यायमंडळ आलं, विधिमंडळ आलं, म्हणजे आता काय पाहिजे हो, आर्टिकल 52 ते 78 केंद्राचं कार्यकारी मंडळ, त्यासोबतच राज्यातलं कार्यकारी मंडळ आर्टिकल 152 ते 167, कायदेमंडळ आर्टिकल 79 पासून 100
23 पर्यंत आणि राज्यातलं कायदेमंडळ 168 पासून 213 पर्यंत कायदेमंडळ, तसंच न्यायमंडळ 124 पासून 147 पर्यंत, 215 पासून 214 पासून ते 237 पर्यंत न्यायमंडळ। म्हणजे झालंच की हो सगळं, ऑल कॉन्स्टिट्यूशन आलं, कार्यकारी कायदे न्यायमंडळ, म्हणजेच पूर्ण चॅप्टर आला, पाचवा आणि सहावा चॅप्टर। सांगायचा उद्देश आहे आयोगाने एकेका शब्दामध्ये सिलेबस किती कव्हर केला आहे त्याचा अंदाज येतो। घटना कशी तयार झाली, घटनेची प्रस्तावने मागची भूमिका तत्व, घटने आता इथंपर्यंत काय पाठ झाला समजतोय, ह्या पहिल्या चॅप्टरनुसार संविधान सभा, संविधान सभेचा विकास याच्या रिलेटेड आणि उद्देशपत्रिकेच्या रिलेटेडचा हा चॅप्टर झाला, संविधान सभा आणि उद्देशपत्रिका दोन। दुसरा घटनेची वैशिष्ट्य, म्हणजे भारताची राज्यघटना कशी काय आहे याबद्दलचे जनरल वैशिष्ट्य आहेत, सगळ्या पॉईंटला अनुसरून तोच पार्ट इथंही आहे। केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्य संबंध म्हणलं की 11वा 12वा आणि 13वा भाग आला, आणि हे भाग कुठून कुठेपर्यंत आहेत, आर्टिकल 245 ते आर्टिकल 307 पर्यंतचा पाठ हा पूर्ण केंद्र राज्य संबंधाचा आहे। आणि इथंपर्यंत आर्टिकल 52 ते 239 पर्यंत, म्हणजे 237 पर्यंत काय आहे, केंद्र आणि राज्यातलं कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ तिन्ही आलेत। लक्षात ठेवा, संपूर्ण राज्यघटना आयोगाने सिलेबसला कशी कव्हर केली हे सांगतोय। संविधान सभा आली, उद्देशपत्रिका आला, मूलभूत अधिकार आले, कर्तव्य आले, मार्गदर्शक तत्व आले, म्हणजे पहिले 4 चॅप्टर झाले। पाचव्या चॅप्टरमध्ये इथं वरती आता बोललो आपण तसं, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ, पाचवा चॅप्टर, सहावा चॅप्टर सगळा आला, ज्याच्यामध्ये कार्यकारी कायदे आणि न्यायमंडळ तिन्ही पण आले, 6 चॅप्टर झाले। सातवा चॅप्टर केंद्रशासित प्रदेशाचा आहे, उल्लेख नाही पण प्रश्न आहेत। 8वा चॅप्टर घटनेतूनच काढलेला आहे, 9वा चॅप्टर पंचायत राज जशाच तसा आहे, 10वा चॅप्टर फक्त ट्रायबलबद्दल आहे ज्याचा उल्लेख इथं नाही केला तरी तो येऊन जातोस, 11वा 12वा 13वा स्पष्टच उल्लेख आहे, घटनेतला 11वा 12वा 13वा भाग स्पष्टच उल्लेखित आहे। निधर्मी राज्य, धर्मनिरपेक्ष, उद्देशपत्रिका आणि ऑल मूलभूत अधिकार याच्या रिलेटेडचा हा टॉपिक आहे, ज्याच्यावर प्रश्न असतील आहे। 13 चॅप्टर घटनेचे 13 भाग झाले, भाग 1 पासून 13व्या भागापर्यंत सगळं इथं आहे, इथं स्पष्ट दिसतंय तुम्हाला आहे। त्यानंतर राज्य मूलभूत अधिकार, कर्तव्य, मार्गदर्शक तत्व, पहिले 4 चॅप्टर झाले। शिक्षण भर विशेष आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड विशेष भर आहे, आत्ता सध्या युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा आहे, समान नागरी संहिता, BGP टार्गेट, ऑल या माध्यमातूनचे करंट अपडेट्ससहित ॲडव्हान्स सगळं डिटेल बघणं गरजेचं आहे। शिक्षणामध्ये शिक्षण हक्क कायदे व त्याच्या रिलेटेडचे धोरणं पाहणं अपेक्षित आहे। न्यायपालिका आलावरती राज्यपाल, राज्यातलं मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार, कर्तव्य, अधिकार कार्य, म्हणजे राज्यातल्या या घटकावर विशेष फोकस आहे, केंद्राचं इग्नोरच नाही पण राज्यातल्या या घटकावर विशेष फोकस आहे। राज्य विधिमंडळ कम्प्लीट, कार्यकारी मंडळ झालं राज्यातलं, विधिमंडळ पण झालं, विधानसभा, विधान परिषद, अधिकार कार्य सगळं, कर्तव्य, विधी समित्या इत्यादी, म्हणजे राज्याच्या विषयावर जास्तीत जास्त भर आहे, केंद्रातलं काहीच सोडलं नाही आहे। मग आता इथं न करण्यासारखं काय आहो, घटनेतले 13 भाग संपलेत, तर आता पुढे काय आहे, 14वा 15वा आयोग आहे, इलेक्शन कमिशन, UPSC, MPSC, JPSC 14वा 15वा, आणि 16-17मध्ये पुन्हा तिकडे पण आयोगच आहेत, 16व्यामध्ये SC ST OBC आयोगाने ऑल सगळ्या SC ST बद्दलच्या प्रोव्हिजन्स आहेत, 17मध्ये भाषा आहे, 18मध्ये आपल्याला आणीबाणीचा घटक दिसतो, 19 मिस्किलनेस पार्ट आहे, 20वा घटनादुरुस्तीचा पार्ट आहे, म्हणजेच काय, 14व्यापासून 20व्यापर्यंत जस्ट इन्स्टिट्यूशन्स आहेत, पण 13व्यापर्यंत म्हणजे संपूर्ण राज्यघटना कव्हर केलेली आहे। उद्देश सांगायचा आहे, शॉर्टकट यूज करू नका आहे। मग आता मी सोर्सेस काय वापरू, जर तुम्ही प्रीच्या वेळेस ऑलरेडी लक्ष्मीकांत वापरला असेल तर आताही लक्ष्मीकांत वापरा, पण कोणत्याही ऑदर रेफरन्सवर मेन्सचा अभ्यास होणार नाही, अंतिम सत्य आहे, लक्ष्मीकांत यूज करावा लागेल आहे। आणि जर ऑलरेडी माझा क्लास झाला असेल तर ते नोट्स फक्त यूज करा, ए टू झेड वट टू वर सिलेबसचा हा पार्ट त्या नोट्समध्ये कव्हर केलेला आहे, बाहेरचं वेगळं काही वाचायची गरज नाही आहे, पण एकच सोर्स वापरा आहे, एकच सोर्स, एकच रेफरन्स, आणि दोनदा किंवा तीनदा रिवाईज करा, आणि मॅक्झिमम प्रिव्हियस इयरचे गेल्या 10 वर्षातले मेन्सचे पॉलिटीचे क्वेश्चन्स कंबाईनचे आणि पॉलिटीचे क्वेश्चन कंबाईन प्रीचे मॅक्झिमम रिवाईज करा। प्री आणि मेन्सचे कंबाईनचे
क्वेश्चन्स आणि एक रेफरन्स किंवा क्लासचे नोट्स यूज करा, याच्या बाहेर काही करावं लागणार नाही. आणि या सिलेबसला पकडून अभ्यास करा, पण शॉर्टकट यूज करू नका, कारण संपूर्ण राज्यघटना कव्हर केली आहे आणि यानुसार आपलं प्रिपरेशन झालं पाहिजे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे, शॉर्टकट नका करू. राज्यघटना वाटते पण हे 12 ते 15 क्वेश्चन फुकटमध्ये मिळणारे आहेत. फुकटमध्ये, फुकट का म्हणतो मी, कारण सायन्सचं चॅलेंज आहे, करंटचं चॅलेंज आहे, मॅथ रिझनिंगचं चॅलेंज आहे. काही केलं तरी मार्क मिळवणं खूप जास्त त्रासदायक होतं. सोर्सेस समजत नाहीत, वेळ पुरत नाही, किती अभ्यास रिवाईज केला तरी लक्षात राहत नाही. पण पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि ज्योग्राफी 3 विषय असे आहेत, हे बरं काय ते परफेक्ट करून ठेवले तर पुन्हा पुन्हा बघावं लागत नाही आणि बरं समजलं तर विसरत नाही एवढ्या लेवलवरती. आणि आयोगाचे प्रश्न सहसा सोर्सेसच्या बाहेर जात नाहीत, त्यामुळेही जर प्रिपरेशन चांगलं झालं आहे तर हक्काचे मार्क आहेत. म्हणून मी त्याला शब्द वापरतो आहे अगदी फुकटमध्ये, म्हणजे श्युअर ॲश्युरन्स आहे, गॅरंटी आहे की आपण जी करून जातो आहे त्याच्यातून मार्क येतात आहे. आणि म्हणून जसं पेपर 1 मराठी आहे तसं पेपर 2 पॉलिटी, इकॉनॉमी आणि ज्योग्राफी याला इग्नोर करू नका, हक्काचे मार्क आहेत. बस प्रिपरेशन डायरेक्शनमध्ये ठेवा, तुम्हाला याचे फायदे अधिकतम मिळतील आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.